सरकारी वकील केलं गेलं होतं की एक फोन आला होता व्हॉट्सअप कॉल जो नागपूर कलेक्टर होता आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की नेमकं फोन या संदर्भात गृह मंत्रालय काय नेमकं तपास करतं नाही नाही याच्या बाबतीत रितसर चौकशी सुरू आहे आणि रितसर चौकशीमध्ये पोलिसांना जी जी माहिती मिळते ती ती माहिती पोलीस त्या ठिकाणी न्यायालयामध्ये देत आहेत त्यामुळं त्याच्या संदर्भामध्ये नक्की चौकशीचा भाग काय आहे काय नाही हे आता न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असताना उघड करणं काही योग्य होणार नाही प्रकरणी याआधी 4 तारखेला पत्र लिहिण्यात आलं होतं कळवण्यात आलं होतं कायदा सुव्यवस्थेच्या अधिकाऱ्यांना परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची ऍक्शन नाही त्यामुळे हा हल्ला झाला संबंधित अधिकाऱ्यांवर काय नेमकं असं आहे की ही गोष्ट खरी आहे की 4 तारखेला इंटेलिजन्स डिपार्टमेंटनी पत्र लिहून कळवलेलं होतं आणि तरीसुद्धा ही लॅब्स राहिली त्याच्यामध्ये जेवढा इनफ बंदोबस्त ठेवायला पाहिजे होता तेवढा ठेवला गेला नाही या संदर्भामध्ये चौकशी आदेशित केलेली आहे संबंधित DCP ला ट्रान्सफर केलेलं आहे तिथला गावदेवीच्या पोलीस इन्स्पेक्टरला निलंबित केलेलं आहे चौकशी सुरू आहे आणखीन चौकशीमध्ये जे जे पुढे येईल त्याप्रमाणे कारवाई करू ज्या अधिकाऱ्यांच्या नावे ते पत्र होतं त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं ऍक्शन घेतलं नाही यामुळे हा हल्ला झाला आहे IPS अधिकारी तो केंद्राच्या अध्यक्षी असल्यामुळे तुम्ही कारवाई करत नाही असं वाटतं चौकशी सुरू आहे चौकशीमध्ये सगळी वस्तुस्थिती समोर आल्यानंतर याच्या बाबतीत बोलणं योग्य राहील सर एक प्रश्न असा आहे की किरीट सुमैया यांना झेड सिक्युरिटी आहे आणि ते गायब आहेत अनेक दिवसापासून विषय असा आहे की केंद्र सरकारला गृह विभाग पत्र लिहून काही माहिती विचारणार आहे का या संदर्भात काही पत्रव्यवहार होणार आहे केंद्राला विचारू की तुमची सिक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत म्हणून